नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ। असहकार चळवळ आणि महात्मा गांधीजी यांचं कार्य आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। तर गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य आपण पाहूया। महात्मा गांधीजी 1893 साली वकिलीच्या कामानिमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले होते। पा, दक्षिण आफ्रिका हा जो भाग आहे आता स्वतंत्र देश आहे, परंतु त्यावेळेस तो आपल्या भारतासारखाच इंग्लंडची वसाहत होती, म्हणजे इंग्रजांच्या ताब्यातील तो प्रदेश होता। तर 1893 साली वकिलीच्या कामानिमित्त महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले होते। दक्षिण आफ्रिका या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दक्षिण आफ्रिकेत सुद्धा अनेक भारतीय कामधंद्याच्या निमित्ताने, उद्योगाच्या निमित्ताने, व्यापाराच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले होते। आणि या भारतीयांवर त्या ठिकाणी इंग्रज सरकार त्यांना त्या ठिकाणी जुलमी वागणूक देत होती। तेथील जे हिंदी लोक होते, म्हणजेच भारतीय लोक होते, या भारतीय लोकांना गुन्हेगारासारखं वागणूक त्या ठिकाणचं सरकार, म्हणजेच ब्रिटिश सरकार देत होतं। हिंदी लोकांचा जागोजागी अपमान केला जात असे, हीन दर्जाची वागणूक दिली जात असे। शासनाने तर त्या ठिकाणी बघा 1906 मध्ये एक आदेश काढला आणि त्या आदेशाने आफ्रिका देशामध्ये जेवढे काही कृष्णवर्णीय, आता कृष्णवर्णीय म्हणजेच काय तर काळे लोक, त्याला काळे पण म्हणतात, काळ्या रंगाचे लोक म्हणजे कृष्णवर्णीय लोक। आफ्रिकेतील जेवढे कृष्णवर्णीय लोक होते, म्हणजे हिंदी लोक होते, त्या सगळ्यांना ओळखपत्र गळ्यामध्ये अडकवण्यास त्या ठिकाणी सक्ती केली, सक्तीचं केलं। आणि मग यामधून काय झालं तर त्या व्यक्तींच्या स्वातंत्र्यावरच गदा आली, हिंदी लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली, कृष्णवर्णीय लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली। मग महात्मा गांधीजींनी या लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा द्यायचं ठरवलं। आणि मग ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला। मग बालमित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सत्याग्रह म्हणजे काय, तर सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे। आणि या मार्गाने महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढा देऊन न्याय मिळवून दिला। धन्यवाद।